नमस्कार मित्रांनो, मी समूराज खामकर तुमचं स्वागत करतो तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक छान आणि भन्नाट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आम्ही आता सध्या अशी कंडिशन आणतोय की वेगवेगळ्या कंपन्यांची चर्चा करतोय की ज्याच्यामध्ये चांगल्या हाय पोटेन्शियल कंपन्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. त्याच्यामध्येच एक अशी कंपनी आहे की जिचा स्टॉक 1994 पासून आपण जर पाहिलं तर तेव्हा 2 रुपयाच्या घरामध्ये किंमत होती. ती आता चालू आहे जवळपास 2500 घरामध्ये आणि तेही स्प्लिट झाल्यानंतर. हा स्टॉक जर स्प्लिटच झाला नसता तर अगदी 50,000 रुपयाच्या पेक्षा जास्त किंमत आज ह्या स्टॉकची असती. तसंच मित्रांनो, असे स्टॉक आपल्याला घ्यायचे तर त्याच्यासाठी त्याची माहिती असणं गरजेचं आहे. कोणी स्टॉक सांगून घेण्यापेक्षा त्याचा अभ्यास करून घेतलेलं कधी उत्तम. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी तुम्ही छान पद्धतीने ठरवू शकता की हा स्टॉक तुमच्यासाठी योग्य राहील का योग्य राहणार नाहीये. मित्रांनो, एक अशी कंपनीने की जिने आतापर्यंत इंडियन मार्केटमध्ये आणि अगदी स्टॉक मार्केटमध्ये पण तिचा चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे. अगदी तुम्ही जिथे बसलाय आता त्याच्या आसपास जर तुम्ही फक्त नजर फिरवली, मग ते तुमचं घर असेल किंवा ऑफिस असेल, तिथे काहीतरी तुम्हाला तुमचं फर्निचर दिसेल आणि त्या फर्निचरमध्ये ह्या कंपनीचं एक प्रोडक्ट आहे की जो 99% लोक वापरतात. किंवा घराचं छत गळतंय तर तिथे पण त्याचं एक सोल्युशन वापरतात आणि हे प्रोडक्टच एक ब्रँड आहेत जे कंपनीचे, तेच आता नॉर्मली लोकांचं नाव झाले ते घेताना. नॉर्मली मी कुठेही गेलो आणि जर मला एखादं ॲडहेझिव्ह मागायचंय तर त्याच्याऐवजी म्हणतो फेविकॉल द्या. घराच्या इथे जर मला एखादं सिलेंट हवंय तर मी म्हणतो डॉक्टर फिक्सिड द्या, कारण हे नाव एवढं आता फेमस आहे की त्याच्याशिवाय दुसरं लोकांना काही नकोय. तर चला मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये एक अशी कंपनी की जिने तिचा इतिहास सगळा बनवलेला एका चांगल्या दमदार स्टॉकच्या परफॉर्मन्सही पीडीलाइट इंडस्ट्रीजने. बघूया पीडीलाइट इंडस्ट्रीज काय, कशा पद्धतीने ही कंपनीने आजपर्यंतचा प्रवास केलाय, काय तिचं फंडामेंटल, काय सांगतंय टेक्निकल आणि का पोर्टफोलिओचा एक भक्कम मजबूत दावेदार हा स्टॉक होऊ शकतो याचा तुम्ही विचार करू शकता. सगळ्यात आधी मी तुम्हाला याची माहिती देईल की कंपनीविषयी थोडी माहिती असणं गरजेचं आहे जर चांगले स्टॉक आपण घेतोय तर. याच्यामध्ये थोडक्यात माहिती घेऊया आपण. आता मित्रांनो, पीडीलाइट इंडस्ट्रीज ही अशी कंपनी आहे की इंडियन मार्केट बरोबरच ती मल्टीनॅशनल कंपनी फक्त भारतातच नाहीये तर भारताच्या बाहेर पण ती काम करते आणि ॲडहेझिव्ह मॅन्युफॅक्चरिंगचं काम ही कंपनी करते आणि जिचं मेन ऍक्च्युअली हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये. याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, पीडीलाइट मॅन्युफॅक्चरिंग काय काय मॅन्युफॅक्चर करते लक्षात ठेवा, मटेरियल्स, स्टेशनरीज, फूड अँड फॅब्रिक केअर, केअर प्रोडक्ट, कार प्रोडक्ट, ॲडहेझिव्ह, सिलंट, स्पेशालिटी इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स लाईक ॲडहेझिव्ह, पिगमेंट्स, टेक्सटाईल रेझिन्स, लेदर केमिकल्स, सँड, कन्स्ट्रक्शन केमिकल्स, इतके महत्वपूर्ण प्रोडक्ट आहेत की जे डिमांडिंग फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये ते प्रोड्यूस करत असते. त्याच्यानंतर ब्रँड्स लाईक फेविकॉल की जो सगळ्यांना माहिती आहे, बिकम अ सेकंड नेम ऑफ ॲडहेझिव्ह, म्हणजे आज कोण फेविकॉल द्या हेच नाव प्रत्येक जण वापरतो, कोणी म्हणत नाही ॲडहेझिव्ह द्या का, कारण ते ब्रँड नेम एवढं छान झालंय कारण त्याच्या क्वालिटीमुळे. आणि त्याच्यानंतर मिलियन्स ऑफ पीपल म्हणजे भारतामध्ये सगळ्या लोकांचं ते एक फेवरेट नाम आहे. सेम ऑफ ऑदर मेजर प्रोडक्ट्स कुठले कुठले आहेत कंपनीचे लक्षात ठेवा, आधी कंपनीच्या प्रोडक्ट विषयी डिटेल माहिती देतो. एमसील असेल, फेवी क्विक असेल, फेवी स्टिक असेल मित्रांनो, रूप असेल, डॉक्टर फिक्सिट असेल, फेवी क्रील असेल त्याच्यामध्ये, मोटोमॅक्स, हॉबी, आयडियाज अँड एरल डॅड हे महत्वाचे कंपनीचे प्रोडक्ट आहेत की जे एक मोनोपॉली ब्रँड प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये. आता मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची कंपनी इज ॲडहेझिव्ह बिझनेस इन इंडिया विथ 70% मार्केट शेअर. म्हणजे काय, जे ॲडहेझिव्ह मार्केट आहे त्याच्यामध्ये 70% हिस्सा फक्त पीडीलाइटचा राहिलेल्या 30% भारतामध्ये सगळ्या कंपन्या आहेत. याच्यावरून विचार करू शकता की कंपनी किती मजबूत आहे सध्याच्या कंडिशनला. आता याच्यानंतर ही झाली कंपनीची माहिती. आता सगळ्यात महत्वाचं बघूया आपण इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेटवर्क काय कंपनीचं. जर आत्ताच्या कंडिशनला आपण इथे विचार करायला गेलो तर पीडीलाइट ही अशी कंपनी आहे तिचं इस्टॅब्लिशमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क जवळपास 26 मॅन्युफॅक्चरिंग युनिट मधून होतं. म्हणजे भारतामध्ये 26 ठिकाणाहून ती प्रोडक्शन करते याच्यामध्ये आणि 29 को मेकर्स अक्रॉस द इंडिया बरोबर 29 अशा सब कंपन्या आहेत की ज्याच्याकडून ते त्यांचे रॉ मटेरियल्स घेत असतात. म्हणजे काहीतरी कंपनीचा प्रोडक्शन बेस पण वास्ट आहे. याच्यानंतर आणखीन महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, इट हॅज अ स्ट्रॉंग R&D अँड इन्फ्रास्ट्रक्चर विथ 3 R&D सेंटर्स इन इंडिया. लक्षात ठेवा, जोपर्यंत कंपनी चांगल्या गोष्टी शोधत नाही तोपर्यंत चांगले प्रोडक्ट मार्केटमध्ये येणार नाहीत आणि ते तयारी होणार नाहीत. आणि चांगली गोष्ट आहे की कंपनीकडे स्वतःचे 3 R&D युनिट्स आहेत आणि 1 R&D सेंटर इच इन सिंगापूर
अँड युएस आणि लक्षात ठेवा, बाहेरच्या देशांमध्ये आरएनडी युनिट असणं कुठल्याही कंपनीसाठी चांगली गोष्ट का असते, तर त्याच्यामुळे तिकडची टेक्नॉलॉजी आपल्याला समजायला मदत होते आणि लवकरात लवकर कंपनी कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट्स इंडियन मार्केटसाठी आणि ग्लोबल मार्केटसाठी क्रिएट करते. याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट, कंपनी हॅज एक्सटेन्सिव्ह नेटवर्क ऑल ओव्हर इंडिया. आता नेटवर्कची थोडी चर्चा करतोय आपण याच्यामध्ये, विच इन्क्लूड्स ओव्हर 4,800 डिस्ट्रीब्युटर्स वर्किंग फॉर 2,00,000 डीलर्स. लक्षात ठेवा, 2,00,000 जास्त कंपनीकडे डीलर्स आहेत, रिटेलर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स अक्रॉस द इंडिया. लक्षात ठेवा, एवढं मोठं वास्ट नेटवर्क आहे, त्यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणात बिझनेस करता येतो आणि कंपनी ऑलरेडी वेल नोन आहे याच्यामध्ये. ओके मित्रांनो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ग्लोबल प्रेझेन्स अँड कस्टमर बेस इन 71 कंट्रीज. मित्रांनो खूप अभिमानाची बाब आहे की कंपनीचा जगभरामधील 71 देशांमध्ये बिझनेस आहे, म्हणजे बाहेरूनही कंपनीला चांगल्या प्रमाणामध्ये रिव्हेन्यू जनरेट व्हायला याच्यामुळे मदत होते. आता हे सगळं पाहिलं मग रिव्हेन्यू येतोय पण तो किती येतोय आणि कुठल्या सेक्टरहून येतोय याच्यात मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो याच्यामध्ये. मित्रांनो कंपनीच्या रेव्हेन्यूची जर आपण गोष्ट करायला गेलो तर इंडस्ट्रीयल ॲडहेसिव्ह म्हणजे जे कंपन्यांसाठी वगैरे लागतं त्याच्यामध्ये कंपनीचा जे रेव्हेन्यू येतो त्याच्यामधून 6% येतो. आर्ट अँड क्राफ्ट मटेरियल्स मधून 6% येतो. इंडस्ट्रीयल रेझिन्स अँड कन्स्ट्रक्शन केमिकल, जे कन्स्ट्रक्शन मोठमोठ्या साईट असतात कंपन्या बनवतात तिथून जवळपास त्यांचं मटेरियल जे लागतं त्याच्यातून 7% मिळतो. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन अँड पेंट्स केमिकल्स याच्यामध्ये जे लागतं त्याच्यामधून 21% रेव्हेन्यू कंपनीला जनरेट होतो. पिगमेंट्स अँड रिपेरेशन, लक्षात ठेवा पिगमेंट भी बऱ्याच कंपन्यांमध्ये वापरले जातात, त्याच्यामधून कंपनीला 6% रेव्हेन्यू येतो. आणि सगळ्यात जो मेजर पार्ट आहे याच्यामध्ये ॲडेझिव्स अँड सिलेंट्स, की जो कंपनीचा 54% रेव्हेन्यू जनरेट करायला मदत करतो, म्हणजे खूप मोठा बेस आहे कंपनीकडे. तसेच इतर पण आहेत की जे छोट्या छोट्या प्रमाणात जनरेट करतायत, म्हणजे काय जेही कंपनीचे आत्ताचे आपण बोलतोय ॲडेझिव्ह बिझनेस आहे तो एक स्ट्रॉंग आहे आणि मेन बिझनेस आहे कंपनीसाठी. मित्रांनो याच्यानंतर आपण सगळ्यात महत्वाची गोष्टीची चर्चा करूया की कंपनीचे प्रमोटर्स कोण आहेत. मी बऱ्याच वेळेला सांगतो की कंपनीचा बिझनेस चांगला आहे पण तेवढेच प्रमोटर चांगले असणं गरजेचं आहे. प्रमोटरकडे असणारे स्टेक्स महत्वाचे आहेत, कारण हे सगळे फंडामेंटलच्या गोष्टी आहेत. जो स्टॉक तुम्हाला लॉंग टर्मसाठी होल्ड करायचा का नाही हे डोक्यात घ्यायला मदत होणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कंपनीचं जे काही स्ट्रक्चर आहे होल्डरचं त्याच्यामध्ये FIs फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ज्यांच्याकडे कंपनीची 11.44% हिस्सेदारी आहे. DIs डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे भारतीय म्युच्युअल फंड कंपन्या असतील, इन्शुरन्स कंपन्या असतील, त्यांच्याकडे 8.01%, ही जी मागील काही दिवसापूर्वी 7-7.5% होती त्यांनी ती वाढवली आहे, म्हणजे एक चांगली गोष्ट समजली जाते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, कंपनीचे जे मेन प्रमोटर्स आहेत त्यांच्याकडे 69.86% हिस्सेदारी आहे, की जी एक वेल नोन असते आणि चांगली गोष्ट आहे एवढ्या प्रमाणात असणं. मग मेन प्रमोटर्स कोण आहेत कंपनीचे, तर पारेख फॅमिलीचा हा मोस्टली बिझनेस आहे. मग त्याच्यामध्ये नरेंद्र कुमार पारेख यांच्याकडे 10.67% आहेत, मधुकुमार पारेख यांच्याकडे 10.14% आहेत, अजय पारेख यांच्याकडे 9.33%, म्हणजे हे मेजर शेअर होल्डर्स आहेत की जे भाऊभाऊ आहेत तिघांच्याकडे एवढे आहेत. आणि इतर पारेख फॅमिली त्यांच्या छोट्या मोठ्या कंपन्या असे मिळून 39.72%, अर्थात एकत्रित 69.86% म्हणजे अगदी आपण 70% पण बोलू शकतो एवढी हिस्सेदारी प्रमोटरकडे, म्हणजे एक चांगली गोष्ट आहे. आणि पब्लिक जे तुमच्या माझ्यासारखे लोक आहेत यांच्याकडे फक्त 10.70% हिस्सेदारी आहे कंपनीची. ओके, तर याच्यावरून समजतं की कंपनीचे प्रमोटर एक मजबूत स्टेक होल्ड करतात. याचा फायदा काय होतो माहितीये का, जेव्हा एखादा डिसिजन असतो ना कंपनीचा तो स्ट्रॉंगली घेता येतो. कंपनीचा ब्रँड मोठा करायला याचा भर चांगला असतो, फायदा चांगला असतो की जो पारेख फॅमिलीने दाखवून दिलाय मागच्या 25-30 वर्षांमध्ये हिस्ट्री क्रिएट करून कंपनीची. ओके, आता मित्रांनो याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कंपनीचं फंडामेंटल्स काय, म्हणजे प्रमोटर चांगले आहेत, बिझनेस चांगला येतोय, पण खरंच कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे का ते आता मी तुम्हाला सांगतोय. मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कंपनीचं मार्केट कॅप. कंपनीचं मार्केट कॅप आहे 1,27,354 कोटी, एक लार्ज कॅप कॅटेगरी मधली कंपनी आहे. कंपनीचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड अर्थात ROCE जो आपण बोलतो तो 23.8%, अति उत्तम बोलला जातो याला. ROE असतो तो आहे त्याच्यामध्ये 18.7%.
कंपनीच्या स्टॉकचा पीए आहे 84.6 आणि इंडस्ट्रीयल पीए 32.37. म्हणजे स्टॉक नॉर्मली थोडा आता कॉस्टली, पण जर असे मोठे स्टॉक बघितले तर नेहमी इंडस्ट्रीयल पीई पेक्षा आपल्याला महागच भेटतील. याच्यानंतर पुढचं एक कंपनीचं डेप्टे 415 कोटी, पण डेप्टे इक्विटी रेशोचा विचार करायला गेला तर इथे तो 0.06, अर्थात एक डेप्ट फ्री कंपनी किंवा एक निग्लिजिबल कंपनीवर लोन आहे जर आपण पूर्ण व्हॅल्यूचा विचार करायला गेलो तर. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू आहे कंपनीची 1, प्लेस शेअर्स केले 0 की जे चांगली पद्धत मानली जाते किंवा समजलं जातं. कंपाउंडेड सेल्स ग्रोथ मागच्या 10 वर्षाचा ऍव्हरेज 12% निघतोय, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कंपाउंडेड प्रॉफिट ग्रोथ मागच्या 10 वर्षाचा जर काढला तर तो 12% येतोय. तर मित्रांनो हे अतिशय छान आकडे की जे दाखवतात की कंपनी का आताच्या कंडिशनला एवढा चांगला परफॉर्म करते किंवा कंपनी का बेस्ट आहे. आणि मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी ते पाहिजेत फंडामेंटलच्या, कारण हे समजल्याशिवाय लॉंग टर्मला घ्यायचं का नाहीये तुम्हाला समजणार नाहीये. आता मित्रांनो याच्यानंतर पुढची गोष्ट आहे पीअर कंपॅरिझन, म्हणजे कंपनीचे कॉम्पिटिटर्स कोण कोण आहेत हे तुम्हाला इथे मी सांगायचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आणखीन काही चांगला स्टॉक भेटला तर भेटला, प्लस हा स्टॉक बेस्ट काय हे कम्पेअर करणार आपण इतर कंपन्यांसोबत, त्याच्यावरून समजायला सोपं जाणार आहे. मित्रांनो याच्यामध्ये आम्ही नॉर्मली कंपॅरिझन केलेलं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलं पीडी लाईट, एसआरएफ इंडस्ट्री, लिंडे इंडिया, गुजरात फ्लोरोकेमिकल्स, त्याच्यानंतर दीपक नायट्राइट अँड टाटा केमिकल्स हे कंपनीचे डायरेक्टली कॉम्पिटिटर्स बोलले जातात या फील्डमधले. मग मार्केट कॅप याचा आहे 1,27,000 कोटी आणि बाकीच्यांचं त्या रेंजमध्ये, परंतु त्यातल्या हा सगळ्यात एक टॉप लीडर येतो मार्केट कॅपमध्ये. आरओई जो बोलला जातो याच्यामध्ये जो महत्वाचा घटक असतो कंपनीच्या याच्यामध्ये, तर तो काय आहे रिटर्न ऑन इक्विटी जो बोलला जातो तो 18.7%, एसआरएफचा 20% आणि कम्पेअर केला तर दीपक नायट्राइटचा त्यातल्या त्यात त्याच्यापेक्षा थोडा जास्त आहे, आणि ऍज कम्पेअर केलं ऍव्हरेज केलं तर कंपनीच्या इंडस्ट्रीनुसार योग्य आहे. ओके, त्याच्यानंतर डेप्ट टू इक्विटी रेशो जो सगळ्यात मेन घटक मानला जातो, म्हणजे कंपनीचं मालमत्ता आणि त्याचं कर्ज याचा विचार केला तर 0.06%, त्यात कमी पाहायला गेलो आपण तर दीपक नायट्राइट आणि लिंडे इंडिया हे दोन अशा कंपनी आहेत की ज्या हिच्यापेक्षाही चांगल्या कंडिशन मध्ये आहेत जर कर्जाचा विचार केला तर. म्हणजे काय तर तुम्हाला एक कॉम्पिटेटिव्ह स्टॉक याच्यामधून शोधायला सोपं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट प्रमोटर होल्डिंग जी आहे त्यातल्या त्यात ह्या कंपनीची सगळ्यात जास्त आहे. मित्रांनो हे थोडक्यात तुम्हाला आम्ही सांगायचा प्रयत्न केलेला आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हालाही स्टडी करायला सोपं जाणार आहे. म्हणजे काय तर पीडी लाईट बरोबर ह्या इतरही कंपन्या आहेत की ज्या एक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आणखी डिटेल अनालिसिस आपण भविष्यात केलं तर तुम्हाला त्याच्याविषयी समजायला सोपं जाणार आहे. समजा मित्रांनो काय होतं याच्यामध्ये, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट टेक्निकल अनालिसिस. नाऊ लेट सी द टेक्निकल अनालिसिस, काय चार्ट काय सांगतोय हे जे आम्ही तुम्हाला सांगतोय. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगेल मित्रांनो, तुम्हालाही अशा प्रकारचे इन डिटेल अनालिसिस शिकायचे स्टॉकचं असेल, फंडामेंटल्स कसे पाहावेत, तर तुम्ही आजच 88-282-90-90 ला संपर्क साधा आणि आमचे ऑनलाईन कोर्सेस किंवा वर्कशॉप जॉईन करा जिथे आम्ही इन डिटेल मध्ये ह्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो. मित्रांनो याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कंपनीचा चार्ट जर आपण इथे पाहायला गेलो तर हा एक मी पूर्ण चार्ट काढलेला 1994 पासून आजपर्यंतचा, म्हणजे इथून जो 2 रुपयाला प्रवास सुरू झाला होता 1994 साली तो अक्षरशः 2800 पेक्षाही जास्त कंपनीने आतापर्यंत हाय बनवलेला आहे. आणि एक गोष्ट जर बघितली तर कंपनीने कन्सिस्टंट चांगला परफॉर्म केलाय, दाखवतंय की कंपनी फंडामेंटल जेवढी उत्तम आहे तोच इथे रेप्लिकेट होत असतो. म्हणजे कंपनीचा प्रवास एक योग्य दिशेने चालू आहे, फंडामेंटल्स अँड टेक्निकल्स तिचं योग्य दिशेने जात आहेत. म्हणजे काय लॉंग टर्म साठी असेच असतात, लंबे रेसका जो घोडा बोलतो तो ह्या प्रकारामध्ये असतो. याच्यानंतर सध्याची कंडिशन जर आपण पाहायला गेलो तर काय दिसतं याच्यामध्ये पहा, हा एक डेली चार्ट आम्ही याच्यामध्ये दाखवतोय की कंपनीने जो एक मागील काही काळामध्ये एक त्याचा 2800 आसपास टॉप बनवला होता त्या टॉप पासून कंपनी सध्या 2275 किंवा 2223 रेंज मध्ये एक लो बनवला आणि तिथून तो पुन्हा एका अप डायरेक्शनला जायचा प्रयत्न करतोय. म्हणजे जी लोकही थोडक्या थोड्या काळासाठी विचार करतात त्यांच्यासाठी हा चार्ट महत्वाचा असतो. आधी जो मी दाखवलो तो मंथली चार्ट होता ज्याच्यामध्ये कंपनीचं पूर्ण आजपर्यंत सगळं तुम्हाला दिसणारे प्रवास कशा पद्धतीने झालाय तो. तर अशावरून काय दिसतंय तुम्हाला तर कंपनी पुन्हा एक बाउन्स बॅक घेतेय, एक करेक्शन कंपनीने पूर्ण केले आणि पुन्हा तो वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या कंपनीचा टेक्निकल चार्ट की जो दाखवतोय की कंपनी एका पुन्हा वरच्या दिशेने जायला सुरुवात करते. तर मित्रांनो कसा वाटला पीडी लाईटचा प्रवास, कसं वाटलं पीडी लाईटचा अनालिसिस आम्ही जे तुमच्यापर्यंत घेऊन आलो आणि तुम्हाला सगळ्यांना शिकायचंय, कारण तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी स्वतः शिकताल तेव्हा एक चांगला पोर्टफोलिओ बनायला सुरुवात कराल.
मला प्रत्येकाने कमेंट करून सांगायचंय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कारण तुमचे जितके जास्तीत जास्त कमेंट्स, जितके जास्तीत जास्त लाईक्स येणार तेवढं मला मोटिवेशन मिळत असतं आणि अशाच सारखेच भन्नाट व्हिडिओज मी तुम्हाला घेऊन येणार आहे. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.